हॅलो एवरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं रेखा मराठी व्लॉगमध्ये. तर कशा आहात सगळे? सगळ्यांना व्हेरी गुड मॉर्निंग. तर आज बऱ्याच दिवसापासून कमेंट्स येत होती की हेअर ऑइल मसाजचा व्हिडिओ टाका म्हणून, हेड मसाजचा. तर आज इतक्या दिवसानंतर माझं करणंच होत नव्हतं. एक मी टाकला होता, पण तो दुसऱ्या चॅनलवर गलतीने मी अपलोड केला, म्हणजे तिकडच्या चॅनलवर मी तो अपलोड केला. म्हणजे कारण मला माहीत नव्हतं की कमेंट्स या चॅनलवर मिळत होती म्हणून, तर मी त्या चॅनलवर तो अपलोड केला. तर नंतर मला समजलं की या चॅनलवरची ती कमेंट्स आहे जी मला चालू आहे, तर म्हणून आज बघा आता केस विंचरायचे आहेत अजून, कारण इतके काही जास्त विस्कटलेले नाही आहेत, कारण मी वर बांधून ठेवले होते. तर आत्ता मी पॅराशूट ऑइल घेतलेलं आहे, जे मी नेहमी हेच लावते पॅराशूट ऑइल. तर थोडंसं मी एका बाऊलमध्ये काढून घेणार आहे. हे बघा, एक वाटी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी गरम करायला काढून घेणार आहे. तर आता मी गरम करायला थोडं काढून घेते. तर हे बघा, केसात लागेल तसं इतकं मी असं तेल काढून घेतलेलं आहे याच्यामध्ये. तर दाखवते तुम्हाला. तर आता मी गॅसवर ठेवत आहे. तर आता मी हलकसं कोमट करून घेतलेलं आहे, ते गाढं होतं. तर आता हे बघा, तर आता हलकसं छान मी असं कोमट असं करून घेतलेलं आहे. आणि आता आपले जे पार्ट असतात, एक एक लेयर साईडला करून त्याच्यामध्ये मी छान लावून घेणार आहे. तुम्ही कॉटनने सुद्धा लावू शकता, पण मी कॉटनने लावणार नाही आहे, कारण कॉटनमध्येच खूप जास्त तेल ऑब्झर्व होतं आणि आपले जे फिंगर आहेत यानेच खूप छान लागते. तर याच्यामुळं मी काही कॉमचा वगैरे उपयोग मी इथे नाही केलेला आहे. मी पार्टसुद्धा असे हातानेच काढून लावत आहे. तर अशा पद्धतीने सगळ्या पार्ट्समध्ये फास्ट मी लावून घेत आहे. आता या साईडची बारी आहे. आणि गॅसवर कुकर चालू आहे माझा. मी डाळ भाजी लावलेली आहे आणि तोपर्यंत हेड मसाज कंप्लीट करत आहे. तर अशा पद्धतीने मी आणि आता आपण इकडे तेल लावणं झालं की सगळे केसात आधी तेल लावून घ्यायचं, पण मी थोडं जास्तच लावलं म्हणून ते इकडे तिकडे हे होईल त्याच्यापेक्षा मी आधी असं करून घेत आहे. आता मी आतमधून तेल लावत आहे. स्वतःची हेड मसाज आपण जेव्हा करतो तेव्हा थोडे वेगळ्या पद्धतीनेच होते, आणि दुसऱ्याची हेड मसाज जेव्हा आपण करतो तेव्हा खूप छान पद्धतीने अशी होते. कारण स्वतःची स्वतः करणं म्हटलं म्हणजे तुम्ही समजू शकता, दुसऱ्याच्या हाताने खूप जास्त रिलॅक्स वाटतं. आता स्वतःच्या हाताने आपल्याला थकवासुद्धा येतो आणि आपल्या हातंसुद्धा गळून येतात, हे तुम्हालाही माहीतच आहे. जर ज्यांना हेड मसाज करायची सवय असेल, थोडंफार तेल तरी आपण लावतो तरी आपला हात लगेच गळून येतो. तर आता मी आतमध्ये लावत आहे सगळीकडे अशा पद्धतीने. आणि आता लास्ट आपल्या केसाची जी लेंथ राहते त्या लेंथला खूप जास्त भरपूर तेल लागणं खूप आवश्यक असतं म्हणून. हे बघा, पूर्ण लेंथमध्ये मी छान तेल लावत आहे, कारण जितकं रूट्समध्ये गरजेचं असतं केसांना तितकंच लेंथमध्ये सुद्धा गरजेचं असतं. कारण मग जे लास्टमध्ये लेंथला आपल्या जास्त कोणाकोणाच्या स्प्लिट एंड असते, ते स्प्लिट हेड्सचा जो प्रॉब्लेम आहे तो आपला दूर होतो याने. तर आता फायनली बघा कशी करत आहे. आता डायरेक्ट केसावर अप्लाय नाही केलेला आहे, कारण हा जो मधातील भाग आहे त्याला पटकन हे होत नाही, तेल खाली घसरल्यासारखं होतं. तर आता मी हातालाच थोडं मॉइश्चर केलं की
अशी लावून घेते म्हणजे मग यांना काहीच प्रॉब्लेम नाही, ना ड्रेसवर पडायचा आपल्या, ना कुठे तेलाचे डाग लागायचा, कारण हातायला जेव्हा आपण अप्लाय करतो तेव्हा ते तेल इकडे तिकडे ट्रेंड होत नाही, हाताला छान लागून केसांना लागते। तर माझे सिल्की शाईनी केस मी बघा पूर्ण ऑइलनी मच केलेले आहे, छान ऑइल असं केलेलं आहे। तर आत्ता मी तेलाची वाटी ठेवणार आहे बाजूला आणि छान हे बघा हे अशा पद्धतीने आणि बरेच दिवस झाले मी केसात मेहंदी वगैरे काही केलेली नाही आहे। तर आता मला मेहंदीसुद्धा मी केसावर अप्लाय करेल, पण माहीत नाही तुमच्याबरोबर शेअर करू शकेल की नाही, झालं तर करेल नक्की। आणि एक कॉमसुद्धा मिळतो, तेल कॉम नाही असा हेड मसाजचा, असं आतमध्ये असं म्हणजे केसांच्या रूट्समध्ये छान त्यानं मसाज होते आपल्या केसांना। तर आता आतमध्ये आणि दुसऱ्याच्या केसाची आपण जितकी मसाज करतो तितक्या स्वतःच्या केसाची स्वतः करणं थोडं म्हणजे हेच आहे, डिफिकल्टच आहे, पण आपल्यासाठी काय डिफिकल्ट तुम्हाला तर माहीत आहे, मी प्रत्येक गोष्टीची कोशिश करत असते, माझ्यासाठी कुठलीही गोष्ट डिफिकल्ट नाही, कोशिश करणे वालों की कधी हार नाही होती आहे हे तुम्हाला माहीतच असेल। तर कधीही कुठल्या गोष्टीसाठी हार नाही मानायचं की हे माझ्याच्यानं होणार नाही, ते माझ्याच्यानं होणार नाही, कितीही आपण छोटं असलं मोठं माणूस नसलं तरीही कुठल्याही गोष्टीची हार मानायची नाही। तर आता अशा पद्धतीने मी एक एक लेंथ ओढून अशी करून घेत आहे आता या साईडचे। व्हिडिओ मी स्किप केलेला नाही आहे, तुम्हीसुद्धा स्किप करून बघू नका, कारण मधातच मी तुम्हाला जे काही सांगते ते काही तुम्ही मग तुमचं अधूरच राहतं आणि मग तुम्ही कॉमेंट्स करणं चालू करता की हे नाही सांगितलं ते नाही सांगितलं हे असं ते तसं व्हायला नको। म्हणून छान डॅप डॅप केसांवर करायचं, इथे दाब दिला तर खूप छान वाटतं आणि कानाच्या मागे वगैरे। तर अशा पद्धतीने झालेली आहे आपली आता सिंपल हेड मसाज स्किप न करता। तर इतकंही केलं तरी तुम्ही भरपूर पोषण मिळतं केसांना। आणि असं केल्यानंतर तुम्ही काय करू शकता, एक टॉवेल घ्यायचा, गरम पाण्यात डिप करायचा छान आणि थोडा पिळून घ्यायचा हलकासा आणि तो केसाला बांधून ठेवायचा। तर जे स्प्लिट हेंड असतात केसाचे, तो स्प्लिट हेंडचा प्रॉब्लेम तुमचा हमेशासाठी नाहीसा होतो आणि परत झाला तरीही चालेल, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही, कारण आपल्याला अशा पद्धतीने तो घरच्या घरीच आपल्याला त्या प्रॉब्लेमपासून आपल्याला छुटकारा आपण देऊ शकतो। तर अशा पद्धतीने करायचं आहे आपल्याला। आणि आता मी चांगली छान आज मी नाईटला लावत असते हमेशा, पण तुमच्याबरोबर व्हिडिओ मला अपलोड करायचा होता म्हणून मग मी आज डेला केलेला आहे मॉर्निंगला, नाहीतर मी हमेशा नाईटला लावते, मग नाईटला छान केसात तेल ऑब्झर्व होतं आणि मग मी मॉर्निंगला केस धुवून घेते। तर आता मी एक दीड तास केसात ठेवणार आहे, कारण आज मी मॉर्निंगला केलेलं आहे तेल,
तर त्याच्यामुळे मी मॉर्निंगला हेड मसाज केली आहे, तर मी 1-1.5 तास आता केसात ऑब्झर्व होऊ देणार आहे. आणि मी डेला केसात तेल ठेवत नाही, खूप जास्त चिपी चिपी आणि चेहरासुद्धा ऑइली ऑइली खूप दिसतो. तर त्याच्यामुळे आता 1-1.5 तास छान केसात तेल ठेवलं, छान ते केसात माझ्या तेल ऑब्झर्व झालं, मुरलं की मी केस धुवून घेणार आहे शाम्पूने. तर हे बघा, हेड मसाज करता करता बरेच केस निघत असतात, कारण आपण हेड मसाज करतो तर जेही रूट झिल्ले झालेले आहेत, म्हणजे केसाचे लूज झालेले असतात. हे बघा, तर माझे केस निघालेले आहेत. तर चला मग आजसाठी इतकंच. हेड मसाज कशी वाटली ते नक्की सांगाल. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, या दुसऱ्यासुद्धा चॅनलला लाईक करा, म्हणजे व्हिडिओला. दुसरं चॅनल आहे रेखा इंडियन मॉम ब्लॉग, नक्की सर्च करा. तर चला मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.